पाताळगंगा औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यात हायड्रोजन गॅस रिकामा करून सावरोलीच्या दिशेने जाणाऱ्या गॅस सिलेंडर ट्रक पौधा गावाजवळील पलटी झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. अत्यंत ज्वलनशील असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रसायन तज्ज्ञांचे पथक, पोलीस, अग्निशमन बंब घटनास्थळी तैनात करण्यात आले होते. सकाळी 10 वाजता पाताळगंगा औद्योगिक वसाहतीमधील अल्कली अमाइन्स कारखान्यात हायड्रोजन गॅस रिकामा केल्यानंतर ट्रक सावरोलीच्या दिशेने जात असताना पौध गावानजीक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाडावर आदळून ट्रक पलटी झाला. अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या अपघातात क्लिनर बचावला असून अपघाताची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर रसायणी येथील रसायन तज्ज्ञ धनंजय गीत, अल्कली अमाइन्स आणि टाटा कारखान्यातील रसायन तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी तातडीने पोहोचले. यावेळी त्यांनी गॅस टाक्यामध्ये काही प्रमाणात हायड्रोजन गॅस शिल्लक असल्याने आणि हायड्रोजन ज्वलनशील असल्याने 2 अग्निशमन बंब घटनास्थळी तैनात करण्यात आले होते.